मिरजेत शनिवारी रात्री सांगलीतील ममदा नदाफ टोळीची मिरजेतील काळजी गटासोबत हाणामारी झाली. सावकारी कर्ज वसुलीतून नदाफ टोळीने हा प्रकार केल्याने ममदा नदाफसह त्याची साथीदार महिला खासगी सावकाराविरुद्ध मोकाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. मिरजेतील रुखसांडा जमादार हिच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी मिरजेतील सरफराज देसाई यास ममदा नदाफ याच्या साथीदारांनी मारहाण केली. या घटनेमुळे माजी गटाच्या तरुणांनी रुखसांडा जमादार हिच्या घरावर हल्ला चढवून मोडतोड केली. नदाफ टोळी व काजीगट भिडल्याने मारामारीत तिघे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी काजी गटाच्या तिघांना पोलिसांनी अटक केली. ममदा नदाफ व रुखसांडा जमादार यांच्या विरुद्ध धमकी देऊन दरमहा 20,000 रुपये खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने नदाफ व रुखसांडा दोघेही फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोकातून जमिनावर सुटलेल्या ममदा नदाफ याचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. ममदा नदाफ व रुखसांडा जमादार यांच्या विरुद्ध मोकाचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे पोलीस उपअधीक्षक यांनी सांगितले.